अभिनेत्री कंगना पुन्हा एकदा आपल्या मनालीच्या घरी जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सकाळी 7:30 वाजता मुंबईतल्या घरातून कंगना निघाली आणि मुंबई विमानतळावरती ती दाखल झाली आहे। विमानतळावरून कंगना थेट आपल्या मनालीच्या घरी परतणार असल्याचंही बोललं जात आहे। जड अंतकरणाने मुंबई सोडते असंही कंगना म्हणाली आणि जाताना सरकारवरती पुन्हा एकदा तिने ट्विटरवरून निशाणा साधलाय। मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त मुद्द्यानंतर 9 सप्टेंबरला मुंबईत येऊन दाखवीन असा इशारा कंगनानं दिला होता आणि त्याप्रमाणे तिने मुंबईत येऊनही दाखवलं। त्याच दिवशी तिच्या अनधिकृत ऑफिसवरती कारवाई करण्यात आली आहे। अभिनेत्री कंगनानं मुंबई सध्या सोडल्याचं कळतंय। ती आताच विमानतळावरती थोड्या वेळापूर्वी दाखल झालेली आहे आणि तिने जाण्यापूर्वी सुद्धा राज्य सरकारवरती ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे। नेमकं तिनं काय ट्विट केलं आपण पाहूयात। अभिनेत्री कंगना राणावतचं आपण ट्विट बघतोय। जड अंतकरणानं मी मुंबई सोडून चालले असं ती म्हणते। गेल्या काही दिवसात माझ्यावरती सतत हल्ले झाले, शिवीगाळ झाली, माझं ऑफिस आणि घर पाडण्याचे प्रयत्नही झाले। शस्त्रांच्या पहाऱ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मला राहावं लागलं। पीओकेबाबत जे म्हटलं ते योग्यच होतं असंच म्हणावं लागेल। जेव्हा रक्षकच भक्षक झालेत लोकशाहीचं वस्त्र हरण सुरू आहे असं ट्विट अभिनेत्री कंगना रणौत हिनं केलंय। तर मला कमजोर समजून खूप मोठी चूक करत आहेत। एका महिलेला घाबरून तिला कमीपणा दाखवून स्वतःचीच प्रतिमा धुळीला मिळवतायत असं ट्विट अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबई सोडण्यापूर्वी केलंय।